नमस्कार शेतकरी बांधव मित्रांनो स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी सुहास पाटील आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपल्या उसाला उस जोमदार फुटवे चांगले फुटवे येण्यासाठी कोणत्या प्रकारचं खत वापरावं किंवा अळवणीमध्ये किंवा फवारणीमध्ये काय खत वापरावं याविषयी माहिती तर मित्रांनो मागच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता माहिती दिली होती की उसाच्या पेरांची जाडी किंवा लांबी वाढवण्यासाठी किंवा उसाचं वजन वाढवण्यासाठी आपण कोणतं खत वापरायचं आपण बघितलं कशाप्रकारे पोटॅश हे आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं पिकाला पुरवू शकतो तर आज त्याच अनुषंगानं भरपूर शेतकरी बांधवांनी मला प्रश्न विचारला होता कमेंटद्वारे यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मला वैयक्तिक मेसेज आले होते की उशिरा लावण झालेली आहे एप्रिल मार्चमध्ये किंवा आता आडसर लावण करायची आहे किंवा काही लोकांची स लावण ही सुरूची किंवा पूर्वहंगामी असून देखील समाधानकारक फुटवे नाही आहेत तर काय करता येईल तर त्याकरता आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तरी देखील काय प्रश्न शंका असतील तर मला नेहमीप्रमाणे सांगतो यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये किंवा मला वैयक्तिक फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मेसेज करा मी आपलं तत्पर रिप्लाय देईन तर शेतकरी बांधवांनो मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता काही महिन्यांपूर्वी ज्यामध्ये मी पिकाचं मुख्य अन्न काय आहे ह्याविषयी माहिती दिली होती एन पी केचा रोल काय असतो नत्र स्फुरद पालाश आणि जर तो तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल तर आता इथं लिंक येईल ती लिंक पुन्हा एकदा बघा तर त्यामध्ये मी म्हटलं होतं की ऊससारख्या पिकामध्ये जिथं आपला फुटवे आवश्यक असतात जास्त फुटवे जोमदार फुटवे हवे असतात तर तिथं आपण फॉस्फरसयुक्त खतांचा स्फुरदयुक्त खतांचा वापर केला पाहिजे तर सरासरी सुरू व पूर्वहंगामी खतांची जर आपण प्रमाण बघितलं एन पी केचा रेशिओ बघितला तर त्यानुसार म्हटला तर साधारणपणे ऐंशी ते नव्वद किलो इतकं स्फुरद हे पिकाला आवश्यक असतं आणि जर तुमचे आडसाल लावण असेल तर साधारणपणे एकशे वीस किलो स्फुरद हे पिकाला आवश्यक असतं तर आता हा जे हे जे प्रमाण आहे हे थोडंसं वर खाली होऊ शकतं जमिनीची प्रत कशी आहे आपल्या उसाला पाण्याची सोय कशी आहे किती फ्रिक्वेंटली पाणी देतो आपण कोणतं बियाणं निवडलं ह्याच्यानुसार थोडंसं प्लस पाण्यास होऊ शकतं पण हा एक सरासरी अभ्यासातनं आलेला आकडा आहे की कि तेवढं किलो स्फुरद हे पिकाला आवश्यक असतं तर आपण जेव्हा स्फुरद म्हणतो तर त्याचा अर्थ काय तर उदाहरणार्थ आपण जेव्हा डी ए पीचा विचार करतो तर डी ए पी हे अठरा सेहेचाळीस शून्य अशा कॅटेगरीतलं खत आहे ज्याच्यामध्ये अठरा टक्के नत्र असतं सेहेचाळीस टक्के स्फुरत आणि शून्य पोटॅश त्यामुळे डी ए पीमधून आपल्याला पोटॅश मिळत नाही माहिती आहे आपल्याला पण त्यातून स्फुरत मिळतं किती तर पन्नास किलोच्या बॅगमध्ये सेहेचाळीस टक्के स्फुरद म्हणजे तेवीस किलो आपल्याला स्फुरद हे पिकाला आपण देऊ शकतो त्याचप्रकारे तुम्ही सुपर फॉस्फेटचा उपयोग केला तर सुपरफास्टफॅटमध्ये सोळा टक्के स्फुरद असतं त्यामुळं पन्नास किलोच्या बॅगमध्ये तुम्हाला सुपर फॉस्फेटच्या आठ किलो पिकाला स्फुरद मिळतं आता हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे की हे आठ किलो किंवा डी ए पी तर तेवीस किलो ह्यापैकी किती पिकाला मिळतं किती अपटेक होतो हा वेगळा विषय आहे तो तुर्तास चर्चेचा भाग नाही आहे पण हे माहिती असू दे की फुटव्यांसाठी आपल्याला पिकाला स्फुरदयुक्त खतं स्फुरदचा वापर करायचा आहे तरच फुटवे वाढणार त्यामुळे तुम्ही तुमच्या बेसल डोसमध्ये आपण सुरुवातीला बघा भरपूर वेळ आपण असं करतो की लावण करतानाच आपण एकरी चार बॅग पाच बॅग सुपर फॉस्फेट वापरतो किंवा आपण डी ए पीचा वापर करतो त्याचं कारण हेच असतं की आपल्या लावलेल्या कांद्यांची किंवा रोपांची उगवण क्षमता चांगली व्हावी मुळांची चांगली वाढ व्हावी त्यानंतर फुटवे चांगले यावेत या करताच तर अजून कोणते कोणते खत आहेत जे आपण वापरू शकतो आपले फुटवे चांगले येण्यासाठी तर दहा सव्वीस सव्वीस त्याहीपेक्षा चांगलं म्हटलं तर बारा बत्तीस सोळा कारण का त्यामध्ये बत्तीस टक्के स्फुरद येतं बत्तीस टक्के म्हणजे एका बॅगेमध्ये तुम्हाला सोळा किलो स्फुरद मिळणार दहा सव्वीसच्या एका बॅगेमध्ये तुम्हाला सव्वीस टक्के म्हणजे तेरा किलो स्फुरद मिळणार अशा प्रकारे तुम्ही फॉस्फरिक ॲसिड असतं ते वापरू शकता चोवीस चोवीस झिरो ही ग्रेड देखील चांगली आहे याच्यामध्ये तुम्हाला चोवीस टक्के स्फुरद मिळतो तर तुम्हाला आता एकंदरीत लक्षात आलं असेल की फुटव्यांची संख्या किंवा फुटवे तुम्हाला चांगले जोमदार करायचे असतील तर ज्या खतामध्ये फॉस्फरस किंवा स्फुरद आहे त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे हे झालं खतातून टाकायचा विषय जर तुम्ही आळवणी किंवा फवारणी करणार असाल तर पुन्हा तेच बारा एकसष्ट झिरो हे उत्तम प्रकारचं विद्राव्य खत आहे ह्याच्यामध्ये एकसष्ट टक्के फॉस्फरस असतो स्फुरद असतो त्यामुळे तुम्ही फवारणी घेणार असाल तर शंभर सव्वाशे ग्रॅम कधी कधी दीडशे ग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर प्रति पंधरा लिटर पंपामध्ये करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला जलद फुटवे काढले जातात फुटवे जोमदार येतात चांगली वाढ होते आणि भरपूर फुटवे तुम्हाला मिळतात तुम्ही तेच खत आळवून देखील वापरू शकता तर तुम्ह अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतीही ग्रेड कोणतंही खत घ्या फक्त बघा की त्यामध्ये किती स्फुरद आहे किती टक्के स्फुरद आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं नियोजन करू शकता तर हा होता आजचा क्विक व्हिडिओ थोडक्यात सांगायचं होतं की फुटव्यांसाठी कोणतं खत वापरायचं आणि कशाप्रकारे तुम्ही वेगवेगळ्या वेग खतातनं स्फुरत देऊ शकता अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा ते एक प्रकारची मला पोचपावती असते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनल वाढतं आहे ह्याच्यातून मला कळतंय की योग्य दिशेनं चाललेली आहे वाटचाल आणि मी अशाच पद्धतीनं चांगले चांगले चांग व्हिडिओज घेऊन तुमच्यापर्यंत येत जाईन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू